तागाच्या कापडाला जास्तीत जास्त 6,500 प्रतिक्विंटलचा भाव ठरवण्याचा निर्णय ताग आयुक्तांनी घेतला आहे. याचा विपरीत परिणाम देशभरातल्या ताग मिल्सवर पडत असून त्यातल्या कित्येक मिल्स बंद पडल्यात. या उलट शेतमालाची साठवणूक करताना तागाची गोणी वापरण्याऐवजी प्लॅस्टिकच्या कट्ट्यांचा उपयोग होत आहे. गोण्यांची यंदाची रब्बी हंगामातली जवळपास 50% मागणी पॉलिप्रोपिलीनच्या कट्ट्यांकडे वळाली. ताग उद्योगातल्या सूत्रांच्या माहितीनुसार एकट्या पश्चिम बंगालमध्ये 15 ताग मिल्स बंद पडल्यात. देशातल्या एकूण ताग लागवडीच्या 80% क्षेत्र एकट्या पश्चिम बंगालमध्ये असतं. यातून देशातल्या एकूण ताग उत्पादनाचा 83% उत्पादन निघतं. बिहार, आसाम आणि आंध्र प्रदेशच्या ताग उत्पादक पट्ट्यातही परिस्थिती जवळपास अशीच आहे. तागाच्या गोण्यांसाठी लागणारा कच्चा माल महाग झाला असून मिलच बंद पडत असल्यानं तागाच्या गोण्यांचा पुरवठा खोळंबलाय. अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 7 मार्चला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 2022-23 रब्बी बाजार हंगामात 23 लाख ताग गाठींची गरज असताना इंडियन जूट मिल्स असोसिएशनकडून फक्त 10 लाख ताग गाठी पुरवल्या जाणार आहेत. जानेवारी ते मे पर्यंतच्या काळात हा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारे आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं अन्नधान्याच्या साठवणुकीची पर्याय व्यवस्था करून विभागाला कळवावं असं या अधिसूचनेत म्हटलंय. उरलेल्या 13 लाख ताग गाठींच्या मागणीची पूर्तता पॉलिप्रोपिलीनच्या कट्टे वापरून भागवली जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी बिझनेस लाईनशी बोलताना सांगितलं. गेल्या हंगामात ताग उद्योगाकडून 12 लाख ताग गाठींची पूर्तता करण्यात आली आहे. तर उरलेल्या 12 लाख गाठींची मागणी पॉलिप्रोपिलीनच्या कट्ट्यांनी भागवली जात होती. बाजारभाव 7,200 घरात असताना जास्तीत जास्त 6,500 क्विंटल माल पुरवठ्याची मर्यादा घातल्यानं मिल उद्योगाचं प्रचंड नुकसान झालंय अशी प्रतिक्रिया सूत्रांनी बिझनेस लाईनशी बोलताना दिली. कलकत्ता उच्च न्यायालयानं नुकतंच ताग आयुक्तांना गोणी निर्मिती उद्योगाला कच्च्या तागाचा पुरवठा 6,500 क्विंटलनं होण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेश दिले होते. त्यापेक्षा जास्त भावात कच्च्या मालाची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर 30 सप्टेंबर 2021 कच्च्या मालाची जास्तीत जास्त विक्री किंमत 6,500 क्विंटल ठरवण्यात आली होती. ही किंमत 30 जून 2022 पर्यंत लागू असणार आहे. असं असलं तरीही कच्च्या मालाची भावपातळी यापेक्षा 700 ते 800 जास्त असल्यानं कमी भावात माल मिळत नसल्याची मिल मालकांची तक्रार आहे. यंदा तागाचं उत्पादन जास्त झालं आहे हे विशेष आहे. गेल्या वर्षी ताग उत्पादन कमी झालं होतं. त्यात मागणी राहिल्यानं यंदा शिल्लक साठा राहिलेला नाही आहे. त्यामुळे यंदाच्या ताज्या मालाला चांगला भाव मिळतोय. भरीस भर म्हणजे यंदा अन्नधान्य साठवणुकीसाठी गोण्यांची गरज आहे. अशा वेळेला भावात अशी कृत्रिम कपात केल्यानं उद्योगाचं नुकसान होऊ शकतं असं सूत्रांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.